नमस्कार, मी विकास पणाळे, हातकणंगले पंचायत समिती। आज आपण ऑर्गंडीचे फूल बनवणार आहोत। तर आपण प्रथम साहित्याची ओळख करून घेऊ। आहे ऑर्गंडी कापड, त्यानंतर कापड कट करायला एक कात्री, त्यानंतर चिकट टेप, आणि हा ही आहे दोऱ्याची गुंडी, त्यानंतर ही तार, वाइडिंग तार। प्रथम आपण ऑर्गंडीचे कापड कट करून घेऊया। एक कापड कट करताना 6 mm पर्यंत कट करायचे आहे। या पद्धतीने आपण ऑर्गंडी कापडाचे 8 चौकोन केलेले आहेत। तर ह्या चौकोनाचा आपल्याला फुलाची पाकळी तयार करायची आहे। तर प्रथम हा चौकोन, चौकोनाला एक कोपरा, चौकोनाचा एक कोपरा या पद्धतीने दुमटून घ्यायचा। त्यानंतर समोरील दुसरा कोपरा, त्या कोपऱ्याला जॉईंट करायचा। त्यानंतर ह्या पद्धतीने जॉईंट केल्यानंतर खालचा कोपरा वरच्या कोपऱ्याला जॉईंट करून घेणे। जॉईंट केल्यानंतर हा कोपरा या पद्धतीने आपल्या हे तयार होते। त्यानंतर हा कोपरावरील एक बाहेरील बाजूला दुमटणे थोडा, आणि आतील बाजूला थोडा दुमटणे या पद्धतीने। त्यानंतर आपला उजवा अंगठा किंवा डावा अंगठा या पद्धतीने हे करून आपल्या बाजूला फिरवून घेणे। या पद्धतीने फुलाची पाकळी तयार होते। अशा पद्धतीने आपल्याला 8 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। आपल्या 8 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। तर आता या पद्धतीने आपले 8 पाकळ्या तयार झालेले आहेत। आता आपण ही वाइडिंग तार कट करून घेतलेली आहे। तर ही वाइडिंग तार वरील भाग थोडा आतील बाजूस दुमटणे त्यानंतर खराब एक कापड चा तुकडा, ऑर्गंडी कापडाचा तुकडा घ्यायचा। त्यानंतर त्याला वरील बाजूस थोडे दुमटणे आणि दोऱ्याच्या साह्याने आपण त्याला तारेला हे कापड गुंडळून घेणे। घेतल्यानंतर हे आपण बनवलेले पाकळ्या त्याला एक एक जॉईंट करणे या पद्धतीने। या पद्धतीने जॉईंट करून घेणे एक एक या पद्धतीने।
ज्वाइन करूंगी नहीं। त्यानंतर दोरा कट करून घ्यायची। दोरा कट केल्यानंतर हिरवी चिकटी ह्याला खालील बाजूला लावली। चिकट टेप लावल्यानंतर ही चिकट टेप आपण आता कट करून घेऊ। या पद्धतीने आता आपले ऑर्गंडी फूल तयार झालेले आहे। याचा उपयोग आपण घराला सजावट करणे, बाकी इतर कार्यक्रमामध्ये लग्नाच्या कार्यक्रमात सत्कार वगैरे एखाद्याच्या करण्यासाठी याचा उपयोग आपण करतो।